नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये 28 जून 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट राहील आणि तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये 28 जून 2023 पावसाचा जोर हा अतिशय वाढलेला दिसून येईल. संपूर्ण राज्यामध्ये पावसाची या ठिकाणी सक्रियता असणार आहे आणि पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनेसह मुसळधार अशा प्रकारचं असणार आहे. आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक जी पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल ती म्हणजे पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर मराठवाड्याचा काही भाग, त्यानंतर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर मुंबईतसुद्धा पावसाचा जोर अतिशय भयानक असणार आहे. यामध्ये जे आहे 3 ते 4 भागांना ऑरेंज व येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहे. यामध्ये पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर या भागाला जो आहे येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या भागाला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईलासुद्धा ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये एकेका भागाचा विचार करता विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, चंद्रपूर हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये आपल्याला जे आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येईल. तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात देखील झालेली असेल, तर काही भागांमध्ये येत्या 3 ते 4 तासांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि ही पावसाची सक्रियता आपल्याला ही कायम दिसून येईल, पावसाची सततधारी बघायला मिळेल. रात्रीसुद्धा पावसाचा जो जोर आहे तो कायम असणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, कामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल. दुपारी 1 ते 2 वाजल्यापासून अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाला काही भागात सुरुवात होईल, तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी 4 वाजल्यानंतर अतिशय जोरदार पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे. पावसाचं स्वरूप हे वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी राहील. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील येत्या 4 ते 5 तासांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येणार आहे. पावसाचा जोर हा अधिकतर असेल. त्यानंतर लातूर, बीड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये दिवसभर तरी आपल्याला पावसाची सक्रियता ही अत्यंत कमी दिसून येणार आहे. काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचाच पाऊस दिसून येईल. मात्र रात्री 10 वाजल्यानंतर अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला या भागामध्ये सक्रिय होताना दिसून येईल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा. मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सकाळपासूनच काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असेल, तर काही भागांमध्ये जे आहे येत्या 4 ते 5 तासांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे. पावसाची सक्रियता वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे. पावसाचा जोर या भागामध्ये अधिकतर आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणपट्टीचा. कोकणपट्टीमध्ये समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे या भागाला हवामान खात्याकडनं सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागांना येलो अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. या भागांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे सकाळपासूनच काही भागात असेल, तर काही भागांमध्ये येत्या काही तासातच अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी दिसून येईल व रात्रीच्या वेळेससुद्धा पावसाची सततधार ही सुरूच राहणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरचा जो भाग येतो या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता दिसून येईल. वादळी वाऱ्यासह या पावसाची सक्रियता असेल व मेघगर्जनेचा सुद्धा मोठा परिणाम जो आहे, मोठा प्रभाव जो आहे या भागामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता असेल. मुंबईला या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं. मुंबईमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये आपल्याला बघायला मिळेल.
त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये देखील येत्या 4 ते 5 तासांमध्ये अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल. अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस असेल, काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची त्या ठिकाणी स्वरूप असणार आहे. वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता आपल्याला या भागात बघायला मिळेल. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये इतर भागांच्या तुलनेत पावसाची सक्रियता जी आहे ती कमी असणार आहे. मात्र अनेक भागांमध्ये पावसाचा मध्यम स्वरूपाचा जोर आपल्याला बघायला मिळेल. ही पावसाची सक्रियता जी आहे ती दुपारी 3 ते 4 वाजल्याच्या नंतर आपल्याला वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. वादळी वाऱ्याचा मोठा परिणाम या भागात आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे 28 जून 2023 पावसाची अपडेट राहणार आहे, पावसाची स्थिती राहणार आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार, अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला आजच्या तारखेत बघायला मिळतोय. या भागात अनेक भागांना ऑरेंज अलर्ट व येलो अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आजच्या तारखेत पावसाची सक्रियता ही अधिकतर वाढण्याची शक्यता आहे. तसेच ही सक्रियता जी आहे पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये कायम असणार आहे असा हवामान अंदाज जो आहे पंजाब डक यांनी दिलेला आहे. तर ही होती आपली आजची अपडेट. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जे मी इथंच थांबतोय. धन्यवाद.